महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी आम्ही सांगलीकर संघटना व सहकार क्षेत्रातील संस्थांच्या वतीने रविवारी पनवेलमधील फडके नाट्यगृहामध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्ष विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार मधुकर भावे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळाराम पाटील, माजी राज्यमंत्री व वसंत पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, पी आर पाटील, शेका पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे, प्रवक्ते सचिन ताडफळे आदी मान्यवरांसह वसंतदादा पाटील यांचे हितचिंतक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी वसंतदादा पाटील यांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. हे बोट धरून ते वाजून बसायचं दादा मंत्रालय जायपर्यंत कंटिन्यू बोट धरायचं, त्याला मजा वाटायची असं वाजत राहिले. दादा मागे बघायचे काय सारखे वाजत आहेत, उतरले मंत्रालय त्या सिक्युरिटीवाले बोलवले, म्हणाले अरे काय लावले तुम्ही, कोण मी असा आहे मोठा, अजिबात वाजवायचं नाही. तो सिक्युरिटीवाला घाबरला बोलायला की तुमचा नातू वाजवत आहे म्हणून. तो सगळे जाताना पुन्हा असंच झालं, दादानी बोलवून म्हणले अरे तुला चार वेळा सांगितलं काय लावले तुम्ही, म्हणे साहेब म्हणले माफ करा मला का मी नाही वाजवत, मग तुमचं नातू वाजवत याला बोलवलं, फार ते वाजवायचं नाही, का नाही वाजवायचं, ते वाजवलंच तर माझं मुख्यमंत्री पद जाईन म्हणे. अरे मग त्या रीती बद्दल लहान मुलाशी कसं बोलावं, कसं त्यात रमावं, विलक्षण माणूस होता तो माणूस. विधानसभेमध्ये एकदा अशोक अडवाणी जोरात बोलले, अध्यक्षजी केंद्र सरकार इतनी बड़ी राशि देने के बावजूद राज्य सरकार ये राशि क्यों नहीं उठा रहा है, सेंट्रल गवर्नमेंट कडून काही मदत आली होती ती राज्य सरकारने घेतली नाही. दादा उभे राहिले म्हणले अध्यक्ष महाराज ऐसा है हंतरुण डेग के पाय पसरना मानता है. केशवराव धोंडगे उभे राहिले म्हणाले अध्यक्ष महाराज हे कोणत्या भाषेत उत्तर आहे. दादा म्हणाले केशवराव तुमच्याकरता मराठी आणि अशुभाई तुमच्याकरता हिंदी, आपण समजा ना, हा समजा. हा एवढा नितळपणा असल्याशिवाय हे बोलणं शक्य आहे का? तुम्हाला खरं वाटणार नाही, इंग्रजी सुद्धा दादा शांतपणे ऐकायचे प्रतिज्ञेत आठवण सांगितले होते आणि त्यांची आकलन शक्ती जबरदस्त होती तुम्हाला सांग, आणि कशाची भीती नाही. राजीव गांधी मुंबईत येणार होते आणि आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येण्याच्या नाईकने प्रश्न विचारला की मुख्यमंत्री साहेब युअर गव्हर्नमेंट डोंट सीम्स टू बी अ क्रिपल गव्हर्नमेंट. दादा म्हणाले काय रे काय म्हणतोय, तुमचं सरकार पांगळं आहे असं तुम्हाला वाटतं का? रामराव अनिक आणि तो संघर्ष चालला होता. दादा म्हणाले हो बाबा मला वाटतं माझं सरकार पांगळं आहे. सगळे प्रेस वाले उठले लगेच माझं सरकार पांगळं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांनी आज जाहीरपणे पत्रकार परिषद सांगून टाकले, बोंबा बोंब झाली संध्याकाळपर्यंत. तेव्हाही असे सुदैवानी चॅनलवाले नव्हते, नाही तर दिवसभर दांडे तोंडात घालून. तुम्हाला स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाहीये, संयुक्त महाराष्ट्र फुकट मिळालेलं नाहीये, 106 लोकांचं त्याच्याकरता बलिदान झाले साहेब, आणि म्हणून ते राजकीय पक्ष सोडून द्या साहेब. राजकीय पक्षांची नावं घेऊन मी बोलत नाही, पण त्या त्या काळातली किती त्यागी माणसं, उद्याचे 1 मेला जर आम्ही अमर शेखला आठवलं नाही साहेब खरं वाटेल का कोणाला? हिथे एक कंदील, हिथे एक कंदील, तिथे एक कंदील, 3 कंदिलावर साहेब समितीच्या सभा व्हायच्या आणि लाख लाख लोक होते आणि त्या लाख लाख लोकांना शेवटपर्यंत पोहोचेल असा अमर शेखचा आवाज होता साहेब. काय सांगू तुम्हाला, अंगाराचा काटा येतो. जनतेच्या सत्तेची जो जागती जागती गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती, तो असा जग मराठा जमा बदलेगा, त्याशी कानात गीत घुमत आहेत नुसते साहेब. काय मिळवायचं होतं त्यांना? ते गावणकर, ते आत्माराम पाटील, ते अमर शेख, ते डांगे, ते आत्रे, ते एसएम, ते प्रबोधनकार, इकडे स्वातंत्र्य यशवंतराव वसंतदादा साहेब. यशवंतराव गेल्यानंतर त्यांचा लॉकर उघडला, पंचनामा केला लॉकरचा, त्याच्यावर शरद पवारांची सही आहे. काय निघालं लॉकर मध्ये? काय निघालं? एक फाउंटन पेन, बेल्जियम घेऊन ते लिहिलेलं एक पत्र आणि 1500 रुपये आणि बँकेत होते 3600. बाळासाहेब हे सन्मान पत्र वसंतराव नायकांना म्हणून द्यायला दादा पण स्वातंत्र्यसैनिक आहेत. 72 साली दादांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मान पत्र दिलं होते.
पण सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन वाढलं पाहिजे असा कॅबिनेट मधला पहिला ठराव वसंतदादांनी आणला आणि स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन वाढलं. दादाला जेव्हा सन्मान पत्र मिळालेलं होतं पेन्शन असं काही प्रश्न नव्हता. आणि असं बघता बघता महाराष्ट्र असा रखरखीत उभा केला.